हॅलो मित्रांनो, कसे आहे तुम्ही सर्वजण? माझ्या चॅनलवर 2-3 दिवसापासून व्हिडिओ नाही आले, कारण तब्येत बरोबर नव्हती आणि मार्केट पण एवढं चांगलं नव्हतं ट्रेडिंग करण्यासारखं. खूप ट्रॅपिंग होत होती दोन्ही साईडनी, आणि स्पेशली एक्सपायरीच्या दिवशी काय होतं की लॉसेस जास्त होतात, कारण एक ट्रेंड मार्केट फॉलो नाही करत, तर त्याच्यामुळे खूप फास्ट तुमची स्पीड असल्याला पाहिजे, नाहीतर मग लॉसेस होण्याचे चान्सेस जे आहे ते जास्त होतात. तर तुम्हाला मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये शून्य अकाउंटबद्दल थोडंफार सांगितलं होतं. तर मी शून्य अकाउंट काही दिवसापासून यूज करत आहे, तर याच्यामध्ये माझे ब्रोकरेज चार्जेस बरेच वाचून राहिले, नाहीतर प्रत्येक दिवशी मला 700-800 एक्सचेंज प्लस ब्रोकरेज चार्जेस भरावे लागत होते. पण आता मला ब्रोकरेज चार्जेस भरावे नाही लागत, फक्त एक्सचेंज चार्जेस भरावे लागतात. तर आता हा जो ट्रेड सेटअप मी केलेला आहे तो शून्य हा धन ॲप्लिकेशन आहे, पण शून्यवर मी ऑर्डर प्लेस करते. तर शून्यमध्ये काय आहे की तुम्हाला चार्टवर ट्रेड नाही घेता येत जसं धनमध्ये घेता येते, म्हणून मी धनमध्ये 3 विंडोज ओपन केलेले आहे. ही जी पहिली विंडो आहे जी स्ट्राईक प्राईस ज्यामध्ये मी ट्रेड करणार आहे, त्या स्ट्राईक प्राईसचा प्रीमियम चार्ट मी इथे ओपन केलेला आहे, आणि हा मध्यात मी बँक निफ्टीचा फ्युचर चार्ट ओपन केलेला आहे. कधी पण लेवल्स लावायचे असेल तर प्रीमियम चार्टवर लेवल नका लावू, कारण प्रीमियम चार्टच्या लेवल पेक्षा फ्युचर चार्टच्या लेवल जास्त काम करतात, कारण या लेवल्स प्रीमियम डीकेमुळे बरोबर काम नाही करणार प्रीमियमच्या. तर फ्युचरमध्येच तुम्हाला लेवल्स ड्रॉ करायचे. आता या लेवल्स ज्या मी ड्रॉ केलेले आहे, या काय आहे, प्रिवियस हाय, याचा प्रिवियस हाय, याचा प्रिवियस हाय. हा तर मार्केटने इथे काय केलेलं आहे, हा प्रिवियस हाय ब्रेक केलेला आहे जिथे ही काळी लाईन तुम्हाला दिसते. आता नेक्स्ट टार्गेट हा आहे, पण जरुरी नाही इथपर्यंत येईल, मार्केट कधी पण खाली पडू शकतं. आणि तुम्ही इथे बघता मधामधात तसे लाल कॅन्डल्स आलेले आहे, याच्यामध्ये बरेच लोकांचे स्टॉप लॉस गेले असतील. आता इथे इथपर्यंत मार्केट आलेलं आहे, थोडंसं राहिलं आहे आणि थोडं खाली येत चाललेलं आहे. तर जेव्हा पण अशा मिक्स कॅन्डल्स येतात तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, क्विक स्कॅल्पिंग करायचं आहे, खूप फास्ट थोडेसे पॉईंट्स घ्या अँड एक्झिट मारा. जर तुम्ही होल्ड केला ट्रेड, आता तुम्ही बघू शकता ही लाल कॅन्डल किती खाली येऊन राहिली. तुम्ही जर ट्रेड होल्ड केला तर तुमचा आलेला प्रॉफिट चालला जाईल. तर तुम्हाला याच्यामध्ये आपली जी स्पीड आहे ना ती खूप वाढवायची आहे. तुम्ही चांगले ट्रेडर तेव्हाच बनू शकता जर तुमची स्कॅल्पिंगची स्पीड खूप चांगली असेल, आणि प्रॉफिट काय थोडा थोडा बनवा, असं नाही की मला एकाच दमात खूप प्रॉफिट मिळावा, थोडा थोडा बनवा. आणि स्पेशली अशा मार्केटमध्ये थोडंसं केअरफुल राहा, एवढ्या आसानीने मार्केट लेवल ब्रेक करत नाही. तर आता तुम्ही बघू शकता की किती मोठी ही लाल कॅन्डल आलेली आहे. आणि पुट साईडचा पण मी प्रीमियम चार्ट खोलला होता, तर पुट साईडमध्ये माझा एक स्टॉप लॉस हिड झाला, त्याच्यामुळे पुट साईडमध्ये थोडासा लॉस झाला होता. आता मी तुम्हाला हे शून्य अकाउंट दाखवते. हे जे आहे हे शून्य अकाउंट आहे, आणि इथे मी पुट साईडमध्ये मॉर्निंगला एक ट्रेड घेतला होता, त्याच्यामध्ये माझा 166.50 लॉस झाला होता. आता याच्यामध्ये लॉस का झाला, कारण मार्केट बुलिश होता आणि पुट साईडमध्ये मला क्विक स्कॅल्पिंग करायची होती, पण इथे माझा काय झाला, स्टॉप लॉस हिड झाला. तर त्यामुळे कमी लॉसमध्ये मी हा ट्रेड काढला. जेव्हा पण मार्केट तुमच्या अपोजिट डिरेक्शनला जातं तेव्हा पटकनी बाहेर या. जास्त हा जो लॉस असतो ना हा जास्त वाढवायचा नाही आहे, कमीत कमी लॉस वाढवायचा आहे. आणि हा जो अमाऊंट आहे, हा वाला जो अमाऊंट आहे, हा जो अमाऊंट मी एका ह्याच्यात नाही कमवला, 2-3 स्कॅल्प केले आणि थोडे थोडे पॉईंट्स घेऊन मी हा प्रॉफिट बनवलेला आहे. तर तुमचा जो प्रॉफिट आहे तुमच्या लॉसपेक्षा जास्त असला पाहिजे, ठीक आहे. तर आता एक मी ऑर्डर इथे पंच केलेली आहे, आणि आता हे रन होत आहे, आणि याच्यातले हे मायनस होऊन आता हा ओव्हरऑल प्रॉफिट हा दाखवत आहे.